गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अड़भंग कानीफ मच्छिंद्र आद्या सौरंगी रेवानक भर्तरी सज्ञा भ्यूमांब भूर्व नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ कथासार अध्याय 28। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदैवताय नमः। श्री माता पितृभ्याय नमः। श्रोते हो, आपण पाहत आहोत नवनाथ कथासार अध्याय 28। त्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी, कथा सुरू करण्यापूर्वी अगदी थोडक्यात आपल्याला एक थोडीशी माहिती देऊ इच्छितो। ती म्हणजे की या ग्रंथामध्ये नवनाथ कथासाराच्या 39 अध्याय आहेत आणि यांची ओवी संख्या जी आहे ती 7600 आहे। या ग्रंथांचे कर्ता धुंडी सुत मालुकवी हे आहेत। ते नर हरिवंशातील असून श्रेष्ठ असे ते भक्त होते। शके 1741 प्रमाथे नाम संवत्सरात ज्येष्ठ महिन्यात शुक्ल प्रतिपदेला हा ग्रंथ लिहून पूर्ण झालेला आहे, असे लेखकाने आपल्याला या कथासाराच्या या पुस्तकाच्या ग्रंथाच्या शेवटी सांगितलेले आहे। श्रोतेहो, अध्यायाला सुरुवात करूयात। श्री गणेशाय नमः। राजा परत अवंतीत आल्यावर रात्री भोजन करून पिंगलेच्या महालात गेला। पिंगलेने त्याला सुवर्णाच्या मंचकावर पुष्पशय्या अंथरून बसवले व त्यांची षोडोपचारे पूजा करून राजावरील आपले प्रेम व्यक्त केले। मग ती दोघे जवळ बसून विनोदपूर्ण भाषणे करू लागली। राजाने तिला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले व तो म्हणाला की सर्व राण्यांमध्ये तू माझी आवडती राणी आहेस, अन्य राण्या मला आवडत नाही, सागरापासून लाटा दूर करता येत नाहीत, तसे तुझे जीवन आहे। अशा तऱ्हेने दोघांचे तेव्हा पुष्कळ गप्पा झाल्या। नंतर पिंगलेने राजाला तांबूल दिला व म्हणाली, महाराज, ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला आहे, त्याप्रमाणे योगही घडून आला। आपल्या दोघांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम आहे। जसे मीठ पाण्यात विरघळल्यावरती निराळे काढून दाखविता येत नाही, त्याचप्रमाणे आपल्या दोघांचे मन एक होऊन गेले आहे। परंतु निर्दळ काळ आल्यावर आपल्यावर केव्हा धाड घालील त्याची भीती वाटते, म्हणून मी आधी मरावे असे मला वाटते। ईश्वर कृपेने हे जर घडले तर मी मला मोठी भाग्यवान समजेल। अशा तऱ्हेने पिंगल राणी बोलत असताना भर्तरी तिला म्हणाला की प्रिये, सर्व गोष्टी ईश्वराच्या अधीन आहेत, पुढच्या गोष्टी आपल्याला सांगता येत नाहीत, कारण आपल्या कोणाच्या हातात काहीच नाही। आपल्या माझ्यापूर्वी तुझी मरण्याची इच्छा ही योग्य आहे, परंतु सूर्यपुत्र म्हणजे यम अगदी निर्दय आहे, तो सदैव उलटेच घडवीत असतो, तेव्हा न जाणे तर जर तुझ्या आधी मी मरण पावलं तर तू पुढे काय करशील। ते ऐकून पिंगला उतरली, ब्रह्मदेवाने माझ्या कपाळी काय लिहिले आहे ते कळत नाही, पण जर तुम्ही म्हणता तसे घडून आले तर मी माझा जीव ठेवणार नाही, तुमच्याबरोबरच अग्नी देहाची आहुती देईल। पिंगला राणीचे हे भाव विवश बोलणे ऐकून भर्तरी म्हणाला, आता मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे हे बोलणे ठीक आहे, स्वतःच्या प्राणासारख्या प्रिय गोष्टीचा घात कोणी करत नाही, मला खुश करण्यासाठी तुझे हे सारे बोलणे आहे, पण वेळ आल्यावर मात्र तू मागे सरशील। यावर ती म्हणाली की मी मनापासून बोलले तरी तुम्हाला ते खरे वाटत नाही, पण इतके मात्र लक्षात असू द्या की वैधव्याचा डाग मी माझ्या देहाला कधीच लागू देणार नाही। कशावरून म्हणाल, तर ईश्वर साक्षीने काया वाचा मन ही तुम्हाला अर्पण केली आहेत, मी कधीही विधवा राहणार नाही हे निश्चितच, असे बोलून पिंगला गप्प झाली। राजाच्या मनात तिचे बोलणे ठसले आणि त्याने तिच्या या बोलण्याचा अनुभव पाहण्याचा मनात निश्चय केला। श्रोतेहो, मी जिथे राजा म्हणत आहे ते आपल्याला माहिती असतील, जर आपण मागचे अध्याय ऐकले असतील तर लक्षात घ्या, राजा म्हणजे भर्तरीनाथ आहेत, नवनाथांमधलेच एक भर्तरीनाथ। पुढे एके दिवशी राजा भर्तरी हे बघा उल्लेख झालेला आहे इथे, पण इतक्या वेळ राजा राजाच चालले होते तर मी म्हटले की तुम्हाला लक्षात येईल का नाही म्हणून तुम्हाला सांगितले। पुढे एक दिवशी राजा भर्तरी अरण्यात शिकारीला गेले असताना त्यांना राणीच्या मागच्या बोलण्याची आठवण झाली आणि त्यांनी त्यातले खरेपण पाहण्याचे ठरवले। त्यासाठी त्यांनी मनात एक योजना आखली। त्यांनी एक हरिण जिवंत धरून त्याचा वध केला व आपला मुकुट भूषणे वस्त्रे त्याच्या रक्ताने भिजवली। नंतर ती वस्त्रे एका सेवकाजवळ देऊन त्यांना सांगितले की ही वस्त्रे घेऊन तुम्ही पिंगलेकडे जावं, तिला सांगा की राजा शिकार करीत असताना वाघाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांचा घात केला। हा निरोप तिला कळवण्यासाठी राजाने त्या सेवकाला अवंतीला पाठवले व आपण अरण्यातच राहिले। इकडे राजाच्या सेवकाने अवंतीला जाऊन पिंगलेची गाठ घेतली व ती रक्ताने माखलेली वस्त्रे तिच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाले की राजा शिकार करीत असताना जाळीतून वाघाने झडप घातली आणि त्यांनी राजाला मारले। राजाच्या कलेवराचे दहन करून त्यांच्याबरोबर लष्कर लवकरच परती। सेवकाने सांगितलेला तो वृत्तांत ऐकून पिंगला हृदय बडवून शोक करू लागली। ती कपाळ बडवून घेऊ लागली। त्या संपूर्ण राजवाड्यात ही दुःखदायक बातमी पसरली। ती ऐकून राजाच्या 1200 स्त्रिया रडत आल्या व त्याही शोक करू लागल्या। पिंगलेला मात्र सर्वांपेक्षा विशेष दुःख झाले, तिचा शोक विरळाच होता। पिंगलेने सती जाण्याचा निश्चय केला तेव्हा सर्व तयारीही केली, राजाचे वस्त्र परिधान केले, वाणे दिली व मोठ्या समारंभाने स्मशानात जाऊन अग्नी तयार केला। सर्वांनी तिला जड अंतकरणाने आशीर्वाद दिले। ही नवऱ्याची काया नवऱ्याला अर्पण करते असे म्हणून तिने अग्निकुंडात उडी टाकून आपले हित साधून घेतले।
मग सर्व नगरवासी शोक करीतच आपापल्या घरी गेले. राजा झाल्यावर राजा नगरात जायला निघाला तेव्हा आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यात जो सेवक त्याने पाठविला होता त्याची आठवण होऊन त्याच्या मनात अनेक वाईट कल्पना येऊ लागल्या. अशा तऱ्हेने मोठा प्रसंग उडवला असताही भरतरीचा बंधू विक्रम राजा स्वस्थ कसा राहिला अशी शंका साहजिकच मनात येते. तसेच ज्या नोकराने राजवस्त्री नेऊन पिंगलेल्या दिली तो तरी या वेळेपर्यंत स्वस्थ कसा राहिला अशीही शंका येते. परंतु विचार करता असे दिसते की सेवक वस्त्रे दिल्यानंतर फार वेळ तेथे न राहता तसेच परत भरतरीकडे अरण्यात गेले. परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने परतल्यामुळे त्यांची चुकामूक झाली. तो सेवक नंतर भेटला. शिवाय त्या प्रसंगी विक्रम राजा मिथिलनगरीत आपल्या आजोळी गेला होता. सुमती प्रधान, शुभविक्रम राजा वगैरे मंडळी ही राजाबरोबर गेली होती. राजवाड्यात फक्त भरतरीच्या स्त्रिया होत्या. गावकरी लोकांनी पिंगलेला सती जाण्याविषयी विरोध केला होता. पण पिंगलेच्या हट्टापुढे व निश्चयापुढे कोणाचे काही चालले नाही. अज्ञानामुळे पिंगला मात्र प्राणाला मुकली. भरतरी अवंतिकेच्या वेशीपाशी येताच द्वाररक्षकांनी पिंगला सती गेल्याचा वृत्तांत त्याला सांगितला तेव्हा राजाला फार दुःख झाले. तो तसाच शोक करीत स्मशानात गेला व आपणही पिंगलेप्रमाणे जळून जावे म्हणून तो तिच्या चितेत उडी टाकणार. तोच बरोबरच्या लोकांनी त्याला वेढा घातल्यामुळे त्याला काहीच त्याचे चालले नाही. पिंगलेचे गुण आठवून तो फार शोक करू लागला. पिंगला सती गेली आणि भरतरी स्मशानात शोक करीत आहे ही वार्ता ऐकून गावातील लोकही धावत स्मशानात आले. राजाची दुःखनीय अवस्था पाहून तेही राजाबरोबर रडू लागले. परंतु त्यांचा तो शोक वरकरणी होता. राजा अशा तऱ्हेने शोकसागरात बुडाला असताना गावातील लोक त्याची समजूत करू लागले. राजन, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्ही लोकांना बोध करता तेव्हा होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक करू नका. अशाश्वताचा शोक करून काय उपयोग. आता ईश्वरावर भरोसा ठेवून शांत व्हावे. राजाची समजूत काढण्याचा लोक प्रयत्न करीत होते. परंतु राजाचे दुःख कमी होईना. त्याचे कुणाच्याच बोलण्याकडे लक्ष नव्हते. शेवटी लोक कंटाळून एकामागोमागे आपापल्या घरी गेले. राजा मात्र स्मशानातच पिंगलेच्या चितेजवळ बसून राहिला. राग भरून टाकण्यासाठी दुसऱ्या दिवशी आप्त लोक स्मशानात गेले. परंतु भरतरी चितेला कोणालाच हात लावू देईना व आपणही तिथून हलेना. शेवटी नाईलाजांनी लोक निमूटपणे निघून गेले. भरतरी मात्र अन्नपाण्यावाचून तसाच तिथे रात्रंदिवस बसून राहिला. याप्रमाणे अवंतीनगरीत घडलेला वृत्तांत दूतांनी मिथिलेत जाऊन विक्रम राजाला सांगितला. तो ऐकून सत्यवर्मा, शुभ विक्रम, सुमती प्रधान सर्व मंडळींना फार वाईट वाटले. ते सर्वजण ताबडतोब उज्जैनीस आले व स्मशानात जाऊन पाहतात तो त्यांना पिंगलेच्या दुःखाने विकल झालेला भरतरी दारुण शोक करीत बसलेला दिसला. ते पाहून विक्रम राजा भरतरीची नाना प्रकारे समजूत काढू लागला. परंतु भरतरी ऐकेना, तो वेड्यासारखा करू लागला. पिंगला पिंगला असे म्हणून रडू लागला. त्याला बोध करता करता 10 दिवस उलटले. मग विक्रमाने पिंगलेची उत्तर क्रिया केली. ज्ञाती भोजन झाले, दाने दिली. नंतर तो नित्याप्रमाणे राज्यकारभार पाहू लागला. विक्रम राजा रोज जाऊन त्याला बोध करीत असे. अशा तऱ्हेने 12 वर्ष उलटली. पण भरतरीत काहीच बदल झाला नाही. पिंगलेच्या दुःखाने भरतरीने अन्न सोडले होते व तो फक्त वृक्षाची पाने खाऊन व पाणी ग्रहण करून राहत होता. त्यामुळे तो फार क्रूश झाला. भरतरीचे क्लेश मित्रवरुणीस म्हणजे सूर्याला बघवले नाही. तो दत्तात्रेयांकडे गेला. दत्तात्रेयांनी त्यांना येण्याचा हेतू विचारला असताना मित्रवरुणी म्हणाला की आपल्याला सर्व माहीत असताना अज्ञान पण घेऊन तुम्ही आम्हाला विचारतास. ते मी नवीन सांगायला पाहिजे असे नाही. परंतु भरतरीवर आपली कृपादृष्टी असू द्या म्हणजे झाले. मग दत्तात्रेयांनी मित्रवरुणीला धीर देऊन त्याला समजावले. भरतरीची चिंता न करता निर्धास्त मनाने घरी जा. मच्छिंद्रनाथांचा प्रज्ञावंत शिष्य गोरक्षनाथ फिरत फिरत भरतरीकडे येईल व त्याला बोध करून ताळ्यावर आणीन. हे ऐकून मित्रवरुणी अत्यंत समाधानाने परत गेले. अशा प्रकारे श्रोते हो, अतिशय सुंदर असा हा नवनाथ कथासारचा अध्याय, कानांना मंत्रमुग्ध करणारा अध्याय इथे संपलेला आहे. पुढील अध्यायात आपण नक्कीच पाहणार आहोत की आता गोरक्षनाथ आणि भरतरीनाथ यांची भेट होणार आहे. आणि श्रोते हो, आता गोरक्षनाथ भरतरीनाथांना काय उपदेश देणार आहेत याविषयीची जी कथा आहे ती आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत. व्हिडिओ संपवण्यापूर्वी मी आपल्याला 2 गोष्टी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे याचा अर्थ आपण नक्कीच नवनाथ भक्त आहात, यामध्ये काहीच शंका नाही. स्वतःला नवनाथ भक्त म्हणा, अभिमानाने म्हणा, काहीही अडचण नाही. कमेंटमध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका. जप करत चला. हा जो मी तुम्हाला मंत्र जाप दिलेला आहे गोरक्ष जालिंदर चर्पटाश्य, आपण स्क्रीनवर पाहू शकता. व्हिडिओ ऐकत असताना या मंत्राकडे पाहत राहा. मनातले मनात म्हणत चला. कान माझ्याकडे ठेवले तरी चालेल. मंत्र जाप आपण करू शकता व्हिडिओला. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा. श्रावण महिना चालू होत आहे. अधिक श्रावण चालू आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले पाहिजेत. आणि सगळ्यांना मी विनंती करतो की चॅनलचे सबस्क्राईब करून चॅनलचे आपण सदस्य व्हा, जेणेकरून हा मराठी भक्ती परिवार लवकरात लवकर 50,000 सबस्क्रायबर पूर्ण करेल. आणि या श्रावण महिन्याच्या शेवटपर्यंत आपले जास्तीत जास्त सबस्क्रायबर झाले पाहिजेत
एवढीच माझी एक इच्छा आहे, जेणेकरून हा मराठी भक्ती परिवार मोठा व्हावा आणि एक मला देखील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आपला सहयोग फार महत्त्वाचा आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो. नवनाथांची असीम कृपा त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर बरसो एवढीच माझी त्यांच्या नवनाथांच्या चरणी प्रार्थना आहे. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.